कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या 3,977 कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. त्याबरोबरच आदिवासी उपाययोजनेतून कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालवा क्षेत्रातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा या तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. चौंडी दिघी जवळा बंधारा तुकाई आणि बिटकेवाडी या अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी याविषयीची माहिती दिली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या 5 धरणांच्या कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आज राज्याच्या मंत्रिमंडळापुढे एक कुकडी प्रकल्पाच्या संदर्भामध्ये निर्णय झाला. कुकडी प्रकल्प हा 1966 सुरू झाला, त्याला प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता 1980 देण्यात आली, द्वितीय प्रशासकीय मान्यता 1994 देण्यात आली आणि तृतीय प्रशासकीय मान्यता आज 18 सप्टेंबर 2018 देण्यात आली आहे. 3,948.17 कोटी रुपयाची ही सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे आणि याला ॲडिशनल 29.68 कोटी परत आदिवासी विभागाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. म्हणजे एकत्रित 3,977.85 कोटी रुपयाला आज राज्याच्या मंत्रिमंडळाने कुकडी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.